महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया. बातमी अशी आहे की ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली आहे, तर विधानसभा अध्यक्षांपुढे सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घ्यायला सुरुवात करण्यात आली. ठाकरे गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली आहेत, वकिलांनी ही कागदपत्र सादर केली आणि त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. तर शिंदे गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्षांपुढे मोठा युक्तिवाद करण्यात येतोय. आम्हाला याचिकेची कागदपत्रं मिळाली नाहीत असं म्हणण्यात आलेलं आहे. कागदपत्रं मिळाली नसल्यानं बाजू मांडण्यास अडचण येत असल्याचं देखील त्यांच्या वकिलांच्या मार्फत सांगण्यात आलं आहे. ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याची कागदपत्रं मिळाली नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट? विशाल, विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम दोन्ही गटांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्यांच्या आमदारांनी जी उत्तरं दिलेली आहे त्या उत्तरांची जी एकूण कागदपत्रं आहेत ती देखील सादर करण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 500 पानांचं अहवालाचं एक उत्तर जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं त्यांच्या समर्थक आमदारांनी जवळपास 6000 पानांचं उत्तर जे आहे ते याआधीच सादर करण्यात आलेलं आहे ते पुन्हा एकदा इथे अहवाल स्वरूपामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सादर करण्यात आलेला आहे. आणि सर्वात प्रथम आमदारांऐवजी दोन्ही गटांचे वकील जे आहेत ते एकमेकांशी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही गटांचे जे वकील आहेत ते सर्वप्रथम युक्तिवाद मांडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं देवदत्त कामत हे थेट दिल्लीहून आता सकाळी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते ठाकरे गटाकडनं युक्तिवाद करत असल्याची माहिती मिळते आहे. आणि एकूणच विधानसभा अध्यक्षांकडनं या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात ते माहिती देत आहेत आणि समोरच्या बाजूने आम्हाला कुठलीही विश्वासात न घेता कुठलीही कागदपत्रं जी आहेत ती सादर केली गेली नाहीत असं देखील सांगण्यात आलेलं आहे. समोरच्या पार्टीकडनं आम्हाला कागदपत्र पहिल्यांदा सादर करण्यात यावीत, आम्ही त्यांचा अभ्यास करून मग त्यांना आम्ही जे उत्तर द्यायचं ते उत्तर देऊ. मात्र सध्या आमच्याकडनं आमची जी बाजू आहे जी उत्तर स्वरूपामध्ये आम्ही 500 पानांमध्ये सादर केलेलं असं सांगण्यात आलेलं आहे. तर शिंदे गटाकडनं देखील त्यांचे वकील जे आहेत त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. आम्हाला याचिकेची कागदपत्रं मिळाली नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मिळालेली कागदपत्रं मिळाली नसल्यामुळे आम्हाला आमची बाजू मांडण्यास जी आहे ती अडचण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे गटाकडनं जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची कागदपत्र जी आहेत ती सर्वप्रथम आम्हाला मिळावीत आणि मग आम्ही त्याचा अभ्यास करून उत्तर देऊ असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समर्थक 16 आमदार ज्यांच्या विरोधात ही याचिका आहे त्या सर्व आमदारांचे एकूण 6000 पानांचं जे उत्तर आहे ते देखील सविस्तर स्वरूपामध्ये पुन्हा एकदा इथे मांडण्यात आलेलं आहे. आता 6000 पानांचं उत्तर जे आहे ते शिंदे गटाकडनं देण्यात आलेलं आहे. 500 पानांचं जे उत्तर जे आहे ते ठाकरे गटाकडनं देण्यात आलेलं आहे. एवढ्या मोठ्या पानांचं जर उत्तर देण्यात आलेलं असेल तर त्याचा अभ्यास आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणून कधी करणार आणि त्याचं उत्तर जे आहे देऊन अहवाल स्वरूपामध्ये कधी देणार हे आता पाहावं लागणार आहे. जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आज फक्त वकिलांची कागदपत्र जी आहे जी एकमेकांना मागणी करण्यात आलेली आहे की आम्हाला या याचिकेची कागदपत्र मिळावीत. या कागदपत्रांची देवाणघेवाण होणार आहे मात्र अतिरिक्त कुठली चर्चा जी आहे आमदारांच्या बाजू मांडण्याची ती आज होणार नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे एकूणच वेळ काढूपणा किंवा अतिरिक्त वेळ घ्यावा लागेल अशी ही सुनावणी असू शकते. आज दिवसभरामध्ये खरं तर सुनावणी पूर्ण करावी अशी मागणी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सकाळी केली होती. त्यांनी त्यासंदर्भात शपथपत्र देखील विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे की आजच याचा निकाल जो आहे तो जाहीर करावा. मात्र तशी वेळ आज बहुता येईल याबद्दल शंका उपस्थित केली जाते कारण सध्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. वकील एकमेकांची कागदपत्र एकमेकांकडे सुपूर्त करतात आणि एकमेकांच्या तक्रारींच्या ज्या काही याचिका आहेत त्यांची कागदपत्र आपल्याला मिळावीत अशी मागणी करतात. मग एकमेकांना सविस्तर पुढची उत्तरं जी आहेत ती देता येतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच वकिलांच्या मार्फतच सध्या सुनावणीमध्ये जी चर्चा जी आहे ती सुरू आहे. प्रत्यक्ष दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते अजूनही बोलते झालेले नाहीत किंवा त्यांना बोलण्याची त्यांच्यावर अजूनही वेळ आलेली नाहीत. मात्र सभागृहामध्ये दोन्ही गटाचे आमदार उपस्थित आहेत, वकील देखील उपस्थित आहेत. फक्त आता वकील बोलत असल्याची माहिती मिळते आहे. उदय, पण प्रत्यक्ष सुनावणी जी आहे आज होणार नाही असं जरी या ठिकाणी दिसत असलं तर उद्यापासून ही सुनावणी सतत असणार आहे का?
जेव्हा विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात माहितीसाठी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आज सुनावणीसाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र जर वेळ लागला तर उद्या म्हणजे 15 सप्टेंबर रोजी देखील आम्ही सुनावणीची वेळ जी आहे ती वाढवून घेऊ शकतो. परंतु उद्या सुद्धा जर का सुनावणी झाली नाही तर अजून आणखी किती वेळ ही सुनावणी जी आहे प्रक्रिया पार पडेल हे आता विधानसभा अध्यक्ष हे स्वतः ठरवणार आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या दोन्ही बाजूंचा एकूण सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांना किती वेळ लागतोय आणि त्यानंतर निकाल देण्यासाठी सुनावणी देण्यासाठी किती वेळ लागतोय हे आता पाहावं लागेल. आपण उद्या बघतोय की सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणजे आज प्रामुख्याने कोणती प्रक्रिया पार पडेल. जसं तू म्हणाला की कागदपत्रांची देवाणघेवाण, इथपर्यंतच आजचा सुनावणीचा दिवस मर्यादित राहणार आहे का? आजचा दिवस मर्यादित संध्याकाळपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. दुपारी 12 वाजता सर्वांना उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे 12 वाजता दोन्ही गटाचे आमदार आपापल्या वकिलांसह विधानभवनच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि जो एक उत्तर म्हणून अहवाल तयार करण्यात आलेला आहे ठाकरे गटाकडनं 500 पानांचा तर शिंदे गटाकडनं 6000 पानांचा तयार करण्यात आलेला आहे, ते समोर ठेवण्यात आलेले आहे. दोन्ही गटांनी ही उत्तरं या आधीच दिलेली आहेत, मात्र अध्यक्षांसमोर पुन्हा एकदा ही ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर वकील जे आहेत ते एकूण आपापल्या गटाची बाजू मांडतात आणि समोरच्या पार्टीकडनं म्हणजे विरोधी गटाकडनं आम्हाला अद्याप कुठलेही जे आहे उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं नाही. त्यांचं काय म्हणणं आहे त्यासंदर्भात आम्हाला कुठली कागदपत्र जी आहेत ती मिळाली नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आता एकमेकांकडनं कागदपत्रांची देवाणघेवाण कशी आणि कधी होती आहे आणि ती झाल्यानंतर त्यावरती सविस्तर अभ्यास करून काय उत्तर दिलं जाणार दोन्ही गटाकडनं हे पाहिलं जाणार आहे. आणि दोन्ही गटांचा जेव्हा युक्तिवाद संपेल त्यानंतर स्वतः विधानसभा अध्यक्ष त्यावरती काय उत्तर देतात हे देखील पाहावं लागेल आणि ही संपूर्ण प्रक्रिया किती वेळात किती दिवसात पूर्ण होते हे देखील महत्वाचं ठरेल. म्हणजेच उदय, आज कागदपत्रांची देवाणघेवाण, वकील त्यावरती अभ्यास करणार, आपापल्या बाजूचे मुद्दे तयार करणार आणि मग दोन्ही बाजू मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यावरती निर्णय देणार किंवा मग त्यांचं मत मांडणार, याचाच अर्थ ही प्रक्रिया 1 ते 2 दिवसात संपणारी नाही असं म्हणायचं का? अगदी बरोबर, 1 ते 2 दिवसात ही प्रक्रिया संपेल असं वाटत नाही, कारण जर का 500 पानांचं उत्तर असेल 6000 पानांचं उत्तर असेल तर ते उत्तर एकमेकांना देऊन त्याच्यावरती अभ्यास करून त्यावरती सविस्तर उत्तर एकमेकांना देणार, त्यावरती पुन्हा युक्तिवाद होईल आणि ते युक्तिवाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणं मांडून झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यावरती काय बोलतात हे पाहावं लागणार आहे. ते शेवटी काय निष्कर्ष काढतात निकाल देतात हे देखील पाहावं लागणार आहे. म्हणजेच ही संपूर्ण प्रक्रिया जी कायदेशीर आहे ती 1-2 दिवसात संपेल असं वाटत नाही. त्याला आणखीन काही दिवस जे आहे ते वाढीव मिळण्याची शक्यता आहे. हे आणखीन काही दिवस वाढतायत का आणखीन काही महिने वाढतायत हे उद्या संध्याकाळपर्यंत समजू शकणार आहे. मात्र सध्या तरी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती खूप वेळेची आणि खूप दिवसांची असणार एवढं मात्र स्पष्ट होत आहे. उद्या आपल्याबरोबर आपला सहकारी तुषार रुपनवर देखील आहे. तुषारकडे आपण जाऊया, त्याच्याकडे काय अपडेट आहे हे जाणून घेऊया. तुषार, विशाल, आपण पाहिलं असेल तर सुनावणीला सुरुवात होऊन आता 30 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी सर्व आमदारांची वकिलांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला या ठिकाणी ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून या ठिकाणी स्वतः देवदत्त निकम असतील, असीम सरोदे असतील हे उपस्थित आहेत. त्यांनी कागदपत्र देखील विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांसोबत जे अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गाने आता त्या कागदपत्रांची संपूर्ण चाळणी केलेली आहे, संपूर्ण कागदपत्रांची तपासणी झाली. आता जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या ठाकरे गटाच्या आमदारांचं आता म्हणणं या ठिकाणी ठाकरे गटाच्या वकिलांकडून मांडण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र ही मांडणी सुरू होत असताना जेव्हा शिंदे गटाच्या आमदारांकडे वकिलांकडे कागदपत्रांची विचारणा केली तेव्हा त्यांना कागदपत्र मिळाली नाही आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी मोठी त्यांची टेक्निकल अडचण निर्माण झाली. 10 मिनिटं सुनावणी या ठिकाणी थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहेत. आता जी बाजू मांडली जाते ती ठाकरे गटाकडून बाजू मांडली जाते. मात्र यापूर्वी जे सांगितलं जात होतं की 1 दिवसामध्ये ही प्रक्रिया संपूर्ण पूर्ण होईल तर असं होणार नाही, कारण की अनेक टेक्निकल अडचणींना सामोरं जाताना पाहायला मिळत आहेत. विधिमंडळाची संपूर्ण जरी टीम असली तरी अनेक तांत्रिक अडचणी समोर येतात. आता ठाकरे गटाचं म्हणणं ऐकू घेतलं जाणार आहे. जे विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला नोटीस पाठवली होती त्या नोटीसमध्ये जवळपास 500 पानांचं उत्तर दिलं होतं, त्या 500 पानांच्या उत्तराचं त्या ठिकाणी संपूर्ण वाचन केलं जाणार आहे आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या प्रत्येक वैयक्तिक आमदाराला या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांकडे आर्ग्युमेंट करावं लागणार आहे. हे आर्ग्युमेंट करत असताना स्वतः विधानसभा अध्यक्षांना परवानगी द्यावी लागणार आहे. ती परवानगी दिल्यानंतर त्यांचे वकील बाजू मांडतील आणि वकील बाजू मांडत असताना तांत्रिकदृष्ट्या जर विधानसभा अध्यक्षांना वैयक्तिक आमदारांशी बोलावं लागलं तर ते सुद्धा बोलणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी पूर्ण टाईमलाईननुसार ही जेव्हा प्रक्रिया सुरू असेल तेव्हा
ठाकरे गट पहिली बाजू मांडणार आहे, नंतर शिंदे गट बाजू मांडताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला या ठिकाणी सविस्तर वेळ दिला जाणार आहे, त्यामुळे ही प्रक्रिया लेंथी प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला साधारणतः आठवडाभर जाईल किंवा महिनाभर देखील जाऊ शकतो. मात्र आता आपण जर पाहिलं असेल तर आता ठाकरे गटाकडून आता त्यांची बाजू मांडायला सुरुवात झालेली आहे. विशाल, ठाकरे गटाकडनं त्यांची बाजू मांडायला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय. पण जसं उदयने आपल्याला तुषार काही मुद्दे यातले स्पष्ट केले की आज कागदपत्रांची देवाणघेवाण केली जाणार आहे. बरं, ही जी कागदपत्रं आहेत मग ती 500 पानाची असू शकतात, 6000 पानांची असू शकतात, कारण त्यामध्ये सगळं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. अशावेळी त्याचा अभ्यास करणं आणि पुढे पुन्हा दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जाणं या प्रक्रियेला फार वेळ लागू शकतो असं स्पष्ट झालं आहे का? हा विषय, या प्रक्रियेला फार वेळ लागू शकतो, कारण की ठाकरे गटाकडून प्रामुख्याने दोन मुद्दे मांडण्यात आलेले आहेत की गटनेता निवडण्याची जी प्रक्रिया शिंदे गटाकडून झालेली आहे ती प्रक्रिया मुळात चुकीची आहे. दुसरं म्हणणं मांडण्यात आलेलं आहे, त्याच्यावर दुसरे आर्ग्युमेंट जे झाले की ठाकरे गटाची जी मुंबईमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीचं या ठिकाणी निमंत्रण जे शिंदे गटामध्ये आता उपस्थित आमदार आहेत त्यांना देण्यात आलं होतं, मात्र ते आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. याला शिंदे गटाकडून आर्ग्युमेंट कागदपत्राद्वारे जी झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या संदर्भातल्या फक्त मेलवरून या ठिकाणी विचारणा करण्यात आली होती, प्रत्यक्षपणे आम्हाला कोणी बोलवलं नव्हतं, कारण की तेव्हा ते प्रत्यक्षपणे गुवाहाटीमध्ये उपस्थित होते. हे काही टेक्निकल मुद्दे आहेत, ते कागदपत्रांद्वारे या ठिकाणी तपासणी सुरू आहे. जेव्हा वैयक्तिक सुनावणीला सुरुवात होणार आहे तेव्हा प्रत्येक आमदाराला त्याची बाजू या ठिकाणी मांडताना पाहायला मिळणार आहे. यातला जो पहिला मुद्दा जो अग्रगण्य स्वरूपामध्ये ठाकरे गटाकडून मांडण्यात येतोय तो म्हणजे की गटनेते पदाची जी निवड झाली तीच मुळात चुकीची झालेली आहे. जर गटनेते पदाची निवड चुकीची झाली तर या ठिकाणी त्यांचा गट आहे तो गट या ठिकाणी बाद होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला ठाकरे गटाकडून जी बाजू मांडली जाते ती गटनेते पदाची मांडली जाते. त्यामुळे आजचा दिवस अर्थात की कागदपत्राची चाळणी होणार आहे. कागदपत्रामध्ये शिंदे गटाची कागदपत्रं असतील, ठाकरे गटाची कागदपत्रं असतील, ह्याची चाळणी झाल्यानंतर काही टेक्निकल मुद्दे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या 34 याचिका होत्या त्या 34 याचिकांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे आणि 34 याचिकांमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे होते त्याची इश्यू बेस फ्रेम तयार केली जाणार आहे. पहिला मुद्दा, पहिली याचिका असेल गटनेते पदाची, तर गटनेते पदाच्या याचिकेसंदर्भामध्ये स्वतः विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी दोन्ही जे वकील आहेत त्या वकिलांसोबत आपल्याला संवाद साधतील, त्या दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट ऐकून घेतील. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः विधानसभा अध्यक्ष हे वकील आहेत, त्यांचा प्रॅक्टिसचा त्यांना वैयक्तिक अनुभव देखील आहे. त्यामुळे त्या दोन्ही वकिलांची आर्ग्युमेंट स्वतः ऐकून घेतल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी गुणांकन करतील आणि त्यावेळेस आपल्याला 34 याचिकांचा प्रत्येक फ्रेम तयार केली जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीला नक्कीच आपल्याला कालावधी हा जास्त लागू शकतो. आजचा दिवस हा आजचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी ह्या निर्माण होऊ शकतात. आपण आजच्या दिवशी आजचा पहिली तारीख होती आजची पहिली तारीख होती आमच्या वतीने एक अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी जे याचिका दाखल केलेली आहे त्याच्या प्रती आम्हाला अवेलेबल करून द्याव्यात. प्रभूच्या तर्फे एक अर्ज करण्यात आला की सगळ्या केसेस एकत्र चालाव्यात. तर आत्ता मेहरबान स्पीकर साहेबांनी दोन्ही पक्षांना अशी ऑर्डर दिलेली आहे की त्यांनी त्यांचे कागदपत्र एक्सचेंज करावेत आणि काही दिवसांनी आज नंतर ते आपल्याला पुढची तारीख देतील. पुढच्या तारखेनंतर प्रोग्राम ठरेल की ही केस कशी चालेल आणि त्यानंतर मग रेग्युलर प्रोसिडिंग चालू राहील. कागदपत्र सादर करण्यासाठी किती कालावधी दिलाय? कागदपत्र सादर करण्यासाठी कागदपत्र सादर करण्यासाठी किती आठवडे दिले? दोन आठवडे दिलेले. हिंदी दो हफ्ते का टाइम दिया है सर. प्रभु साहब के सब डॉक्यूमेंट्स है वो हमें मिलना चाहिए और हमारे जो डॉक्यूमेंट है वो प्रभु साहब के वकील को हम दे देंगे. हाँ, आज इतना ही हो गया है और दो हफ्ते के बाद फिर सुनावनी क्या तारीख मिल जाएगा. सर आज क्या डॉक्यूमेंट्स अवेलेबल नहीं थे क्या, इसके बारे में थोड़ा डिटेल में बताइए सर. क्या कहा गया? आता है कि फक्त एकाच सांगतो, एकाचच झालेले केस पिटिशन नंबर 1 of 2022 ज्यात एकनाथ शिंदे साहेब हे प्रतिवादी आहेत. सर पूरी डिटेल में थोड़ा सा बताइए. आज क्या हुआ सर, हिंदी में बताइए. सर हिंदी में बताइए आज क्या हुआ. सर डिटेल में बताइए. आज क्या हुआ हिंदी में सर. बाकी क्या केसेस से सुनावनी चालू है. आज हिंदी में आज किसकी सुनवाई है. पहली सुनावनी पिटिशन नंबर 1 जो प्रभु प्रभु ने साहब ने दाखिल की थी उसमें एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र वॉज रिस्पॉन्डर.
क्या था ये कंडीशन नंबर वन क्या है सर? और डिस्क्वालिफिकेशन फॉर नॉट फॉलोइंग द व्हिप, नॉट अटेंडिंग द मीटिंग। कितने मिले? 17 मिले। तो 45 मिनट संवाद आणि आपण बघितलं वकील ठाकरे जे होते त्यांनी बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया दिली. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की लेखी उत्तर सादर करण्याच्या संदर्भात प्रक्रियेला सुरुवात झाली, कागदपत्र एकमेकांना देण्याचे निर्देश आज देऊ केलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय. लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं वकील ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. सुनील प्रभू यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यासंदर्भातली कागदपत्र मिळावी असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि लेखी उत्तर सादर करण्याच्या संदर्भातले निर्देश दिल्याचं देखील वकील ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळाच्या प्रांगणातल्या सगळ्या हालचाली आपण बघतोय. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं फार महत्वाचं ठरेल. पण यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की जी कागदपत्रं सुपूर्द करण्यात आलेली आहेत किंवा सबमिट करण्यात आलेली आहेत ती कागदपत्रं मिळाल्यानंतर दोन्ही बाजूचे वकील त्यावरती अभ्यास करतील आणि त्यात जी उत्तरं देण्यात आलेली आहेत आमदारांच्या माध्यमातून. आता यातलं एक महत्वाचं अपडेट आपल्या हाती येते. ते अपडेट असं आहे की एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा. विधानसभा अध्यक्षांनी त्याबद्दलचे आदेश देऊ केलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांचे हे आदेश दिल्याचं आपण बघतोय. म्हणजे याचाच अर्थ एक आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. उद्या सुनावणी होईल की नाही हे काय आपल्याला स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे. पण उत्तर सादर करण्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आता एक आठवड्यांची मुदत दिल्याचं कळतं. एका आठवड्यामध्ये आपलं म्हणणं सादर करा असं स्पष्टपणे विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी देऊ केलेले आहेत. त्यामुळे आता ही सुनावणी जी आहे ती एका पाठोपाठ होईल की नाही त्याला नेमका किती कालावधी लागेल हे आत्ताच निश्चित सांगणं कठीण आहे. पण याला वेळ लागेल असं तरी स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण मिळालेल्या कागदपत्रांवरती दोन्ही बाजूचे वकील अभ्यास करतील, त्यानंतर आपला युक्तिवाद करतील. आपला युक्तिवाद केल्यानंतर म्हणजे हा युक्तिवाद खरं तर एका अख्खा एक दिवस एका बाजूच्या वकिलांना मिळू शकतो, दुसरा दिवस दुसऱ्या बाजूच्या वकिलांना मिळू शकतो. पुन्हा त्यातनं काही वेगवेगळे मुद्दे समोर येऊ शकतात ज्यावरती पुन्हा युक्तिवाद होऊ शकतो आणि त्यानंतर तो शिंदे साहेबांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने अनिल सिंग साखरे सिनियर काउन्सिल यांनी बाजू मांडली आणि उद्धव साहेबांच्या बाजूनी कामत यांनी बाजू मांडली सिनियर काउन्सिल यांनी. दोघांनी आपली बाजू मांडली, 10 शेड्यूलवर चर्चा झाली आणि दोघांच्याही आर्ग्युमेंटमध्ये अध्यक्षांनी ते ऐकून घेतलं आणि दोन्ही पार्ट्यांना 1 वीकमध्ये आपलं लेखी म्हणणं मांडा असं त्यामध्ये सांगितलं. 1 वीक एका आठवड्याची मुदत दिली आहे. दोघेही पार्ट्या एका आठवड्यामध्ये आपलं म्हणणं मांडणार आहेत, त्याच्यानंतर परत पुढची डेट देऊन त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार आहे. आता केस टू केस चालणार आहे, प्रत्येक आमदार टू सुनील प्रभू असे 21 लोकांच्या केसेस चालू आहेत. त्याच्यामध्ये 3 अपक्ष पण मला दिसलेत, 3 अपक्ष पण त्यात आहे. केस टू केस चालणार, मला वाटतं हे बऱ्याच वेळ चालेल आणि प्रत्येकाला 1 वीक माझा अंदाज जसं यांना 1 वीकची मुदत दिली तशी प्रत्येकाला 1-1 आठवड्याची लेखी द्यायची 1 वीक मुदत देईल असं मला वाटतं. सर ठाकरे गट आग्रही आहे की लवकरात लवकर सुनवाई घ्या, तशी सुनावणी घ्या, तशी शिंदे गटाची काय भूमिका आहे का? हो आम्ही पण म्हणतो की लवकरात लवकर निर्णय घ्या, परंतु हे कोर्ट आहे आणि कोर्टाच्या
निर्णयानुसारच होईल. अध्यक्ष हे कोर्ट आहे आणि कोर्टाच्या निर्णयानुसार तारीख पे तारीख होणार आहे असं म्हणणं आहे. आपल्याला कागदपत्र मिळाले नाही याचिका सबमिट दोन आठवड्यांचा वेळ दिलाय. एक आठवड्याचा वेळ दिलाय. कागदपत्र मिळाले नाही दोन्ही वकिलांना दोन्ही पार्ट्यांना एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे. भवानी आमच्या धारेवकर आमचे कोर्टचे जज बसलेले आहेत. त्यांनी दोघांनाही त्यांचे रिपोर्ट फाईल करायला एक आठ दुसरा टाइम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे आता चालू आहे. पण ठाकरे गटाचे डॉक्युमेंट तुम्हाला मिळाले नाही असा सुद्धा मुद्दा उपस्थित केल्याचं समोर आलंय. असं आमच्या वकिलांनी सांगितलं यांनी जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्हाला दिलेले नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि त्याच्या बाबतीत यांनी जजमेंट यांनी दिलेलं की बा दोघांची रिपोर्ट एकमेकाला फाईल करा माझ्याकडे फाईल करा. ठाकरे गटाच्या वतीने मागणी करण्यात येते की सर्व याचिका ज्या आहेत ते एकत्रित त्याची सुनावणी घेण्यात यावी. त्यांनी मागणी केली म्हणून होत नाही. आता माझी सुनील प्रभू वर्सेस माझी सुनावणी आता सध्या चालू. काय झालं तुमच्या सुनावणीमध्ये नेमकं काय तुम्ही भूमिका मांडली? आता वकील आमची भूमिका त्या मांडणार आहेत. माझी महानगरपालिकेचे कमिशनर बरोबर बैठक आहे त्यामुळे मी माझ्या वकिलांना विचारलं तुम्ही जाऊ शकतो का. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता म्हणून मी आता बाहेर. सुनावणीची तारीख अध्यक्ष महोदयांनी अजून आता चालू आहे देखील. कागदपत्रांची कागदपत्र त्यांनी सांगितलं की काही कागदपत्र आम्हाला जर मिळाली नाही आमच्या वकिलांनी त्यांनी बोलले नाही आम्ही दिलेले आहेत त्याच्यावरून त्यांचं सेक्शन 6 आणि वेगवेगळ्या सेक्शन खाली त्यांची आर्ग्युमेंट चालू होती. त्याप्रमाणे दुसरा मुख्यमंत्री तो दुसरा नंबर माझा आहे ना मी होतो ना. मुख्यमंत्र्यांनी आज तिकडे जाऊन उपोषण मिटवलेलं मराठ्यांचं त्याच्यापेक्षा चांगलं आणखी मोठं काम काय फार आनंदाची गोष्ट आहे. मराठ्यांचं उपोषण जरांगे साहेबांच्या माध्यमातून काय वाटतं? त्यामुळे आत्ताच आमदार सुहास कांदे यांनी एक मुद्दा स्पष्ट केला. त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या प्रतिक्रियेतनं या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग समोर येताना दिसतोय. त्यांनी असं म्हटलंय की सुनील प्रभू विरुद्ध शिंदे गटातील सगळे आमदार अशा हिशोबाने अशा पद्धतीने ही सगळी सुनावणीची प्रक्रिया पार पडते. त्यामुळे प्रत्येक आमदाराला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. म्हणजे याचाच अर्थ ही प्रक्रिया मोठी चालणार आहे की सुनावणी एवढ्याच संपेल असं एकूण दिसून येत नाही. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.